पर्यावरण, समाजकारण, राजकारण, अर्थव्यवस्था, मनोरंजन यातील विस्मयकारक माहिती जी ठरणार आहे तुमच्यासाठी महत्त्वाची। ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही। याच संदर्भातला एक व्हिडिओ आता व्हायरल झालाय। या व्हिडिओ मध्ये शाखा प्रमुख सुनील मांडवे हे तक्रारदार व्यावसायिकाशी पैशांवरून वाद घालत असल्याचं दिसतंय। आपण तो व्हिडिओ पाहूया। आता दोन दिवसांनी दादा येणार आहेत, आज पण ना, दोन दिवस, उद्या, परवा येतील, उद्यापासून येतील। मी बोलतो माझं हा आहे ना, ते तू दादांवरच माझं काम आहे बोलायचं। दादानं बोलून झालं ना, 6 महिन्यात देतो दादा बोलून, ठीक आहे 6 महिन्यात देतो ना, साला नंतर मग 6 महिन्यांनी परत दुसरं देणार, ठीक आहे। आता 6 महिन्याचं नाही तर 1 महिन्यावर आलं ना, मग मला शिवाय खायला लागेल। 12 लाखाचं लफडं आहे, जरा 12 आणि 6 लाखाचं लफडं आहे, पण 12 पाहिजेत ना, पहिले 6 आणि नंतर मग 6। दरम्यान दहिसरचे हे तक्रारदार व्यावसायिक साहेबराव पवार यांचंही म्हणणं आपण ऐकूया। शिंदे गटाचा प्रकाश सूर्य आमदार, मी त्याला जाऊन बोललो की दादा मला हे काम चालू करायचं, त्यांनी बोलला काम चालू नाही करायचं, 12 लाख देशील तर चालू करायचं, नाही तर नाही। तर मी बोललो 12 लाख रुपये माझ्याकडे एवढे पैसे नाही। मग त्याने त्याच्या शाखा प्रमुख सुनील मांडवी म्हणून आहे खाली जातो, त्याला 8-10 वेळा माझ्याकडे पाठवलं। मी बोललो यार 12 लाख म्हणजे धंद्यामध्ये उरतात काय, पण तो बोलतो आम्हाला काही ऐकायचं नाही, दादाने सांगितलं 12 लाख रुपये पाहिजेत म्हणजे पाहिजे। तर आपण पाहतो या ठिकाणी व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणाच्या प्रकरणामध्ये सुर्वे यांच्या मुलाचं नाव आलं होतं आणि आता दहिसर मधल्या एका खाण व्यावसायिकानं सुर्वेंवर हे पैसे उकळत असल्याचे आरोप केलेले आहेत। आणि यावर आता प्रकाश सुर्वे नेमकं काय स्पष्टीकरण देतात ते खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खाणीची भरणी करण्याच्या कामासाठी 12 लाख रुपये मागितल्याचा आरोप सुर्वेंवर करण्यात आला। दरम्यान आम्ही आमदार प्रकाश सुर्वे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी या संदर्भात बोलण्यासाठी नकार दिलेला आहे, टाळाटाळ केलेली आहे, त्यामुळे आता प्रकाश सुर्वेंच्या अडचणी वाढणार असल्याचं यामुळे दिसतंय। आमदारांनी 12 लाख रुपयांची मागणी केली असल्याचा आरोप एका व्यावसायिकानं केला। या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉड्स ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट। आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत, तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।